चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यात मांगली गवरला गट ग्रामपंचायत आहे. 26 जानेवारीला या गट ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केलेली होती, परंतु ग्रामसेवकाचे संप असल्यामुळे ग्रामसेवक येऊ शकले नाही, त्यामुळं ती जबाबदारी सरपंचावर होती. सरपंचाने ती सभा तहकूब केली आणि काही महिला गवरल्यावरून 2.5 किलोमीटर जागा पायपाय येऊन त्यांनी हट्ट पकडला की ग्रामसभा ही आमच्या गवरल्या गावातच झाली पाहिजे. त्यावर मी व्हिडिओ बनवून ग्रामसेवक यांना दाखविला. वर्षातून चार ग्रामसभा होतात, तर त्या नागरिकांच्या हक्काच्या म्हणून होतात. आमचे हक्क आम्ही तिथं मांडावा. आता किती झालं, 15 वर्ष झालं का नाही झालं? तुम्ही का म्हणले होते का गवरल्याला रोड म्हणलू? तुम्ही का म्हणा का मुरम्या गाव आहे, काँग्रेस रोड नाही करू गवरल्याला? दोय विहिरील का शाळेजवळच्या ना, त्या विहिरील का बोर मारू म्हणल्या का नाही म्हणल्या? तर किती 15 वर्ष झालं, मारल्या का बोर? नाही. महिलांचा एक प्रकारे म्हणजे सक्षमीकरण झालेला म्हणजे या मीटिंगमध्ये आम्हाला दिसला. म्हणजे चांगल्या उत्साहाने महिला ह्या ग्रामसभेला, म्हणजे जवळपास 60-70 म्हणजे महिला त्या ग्रामसभेला उपस्थित होत्या. सगळ्यांनी चांगले प्रश्न मांडले आणि आपल्या जे प्रश्न आहेत त्यांचे समाधान करून घेतले त्यांनी. मग आम्ही अर्ज केला की महिलांनी तुम्ही आमच्या गावामध्ये ग्रामसभा ठेवली पाहिजे. तर आमच्या माहितीनुसार त्यांनी आमच्या गावामध्ये ग्रामसभा भरवली, त्याच्यामुळं काय फायदा झाला, आमच्या महिलांना हक्क पण कळलं. आणि हे बोरवेल, घरासमोर बोरवेल म्हणजे गावामध्ये बोरवेल आहे, त्याला हातपंप म्हणजे हातपंप नव्हता, त्या हातपंपला हातपंप पण लावून दिलं, कारण की आमच्या बायांच्या आवाजामुळं. आणि त्यामध्ये तर सर्वात मोठं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कृपाकर चहांदे व्हिडिओ व्हायलंटर यांनी खूप मोठं काम केलं, त्यांनी आम्हाला हक्क मिळवून दिलं आणि त्यांचा तर खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, त्यांना मी धन्यवाद करते. मला इथला आनंद वाटत आहे की माझ्या या व्हिडिओमुळं इथं बदला येऊ शकला, तर मी श्री मांदाडे साहेब यांचं अभिनंदन करतो आणि जी माझी व्हिडिओ बघणाऱ्यांचं पण अभिनंदन करतो. मी कृपाकर चहांदे, महाराष्ट्र राज्य, जिल्हा चंद्रपूर, इंडिया, 18 साठी.